आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. काकासाहेब पाटील निवडून येण्यासाठी दंडवत. कोगनोळीच्या चार युवकांनी घातलं दंडवत. निपाणी तालुक्यातील कोगनोळी येथील चार युवकांनी निपाणीचे माजी आमदार काकासाहेब पाटील हे या निवडणुकीत निवडून येण्यासाठी कोगनोळी ते निपाणी असा दंडवत घातला. कोगनोळ येथील संभाजी पांढरे, अजित वठारे, मुकेश घुगरे आणि पिंटू रजपूत या चार जणांनी बुधवारी दिनांक 2 रोजी रात्री 12 वाजता ग्रामदैवत अंबिका देवीचे दर्शन घेऊन दंडवत घालण्यास सुरुवात केली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य मारुती कोळेकर, ग्रामपंचायत सदस्य कृष्णात भोजे, रावसाहेब पसारे आदींसह मान्यवर उपस्थित होते. गुरुवार दिनांक 3 रोजी सकाळी 10 वाजता सुमारे 18 किलोमीटरचे अंतर कापून हे युवक दर्ग्यामध्ये पोहोचले. येथील ग्रामदैवत अंबिका मंदिराजवळ तालुका पंचायत सदस्य प्रीतम पाटील व मान्यवरांच्या हस्ते या तरुणांचा सत्कार करण्यात आला. यावेळी स्वागत व प्रास्ताविक माजी तालुका पंचायत सदस्य बाळासाहेब कागले यांनी केले. यावेळी पीकेपीएसचे चेअरमन अनिल चौगले, दिलीप पाटील, रोहित मानकापुरे, संतोष पाटील, रावसाहेब पसारे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. महानकर न्यूज साठी कोगनोळीहून अनिल पाटील. नमस्कार, मी महानकर न्यूज रिपोर्टर अनिल पाटील. आज कोगनोळीतून कोगनोळीतील ग्रामदैवत अंबिका मंदिर पासून निप्पाणी येथील दर्गा येथे दंडवत घातला आहे. माजी आमदार काकासाहेब पाटील हे निवडून यावेत म्हणून कोगनोळीतील या युवकांनी कोगनोळीपासून सुमारे 17 ते 18 किलोमीटरचा अंतराचा दंडवत घातलेला आहे. बोलूया त्यांच्याशी. नमस्कार, तुमचं नाव? तुम्ही जे दंडवत घातला हा नेमकं कशासाठी घातला ते आमच्या जरा प्रेक्षकांना सांगा. माझे आमदार काकासाहेब पाटील हे गेली पण ते निवडून येण्यासाठी आम्ही दंडवत घातलेलं आहे. कोगनोळीपासून अंबिका म्हणजे कोगनोळीपासून ते निपाणी येथील कैबी मंदिरपर्यंत घातले. काका पाटीलच या निवडणुकीत निवडून यावे अशी तुमची का धारणा आहे? गेली 15 वर्षे काका पाटील आमदार या भागाचे होते. त्यानंतर गेले 4 वर्षे आमदार आता विद्यमान आमदार शशिकला जेठे हे आमदार आहेत. पण 15 वर्ष मागील 15 वर्ष पाटीलमध्ये जो विकास झाला तो या 4 वर्षामध्ये आम्हाला दिसला नाही. त्याबद्दल आम्ही काकासाहेब पाटील हे निवडून यावं. त्या निवडणुकीच्या दरम्यान तुम्ही काका पाटलांना किती वेळा भेटला? 2 वेळा आम्ही भेटलो. या निपाणी मतदारसंघाचा विकास हे फक्त काका पाटलांच्याकडे होणार असं तुमचं काय म्हणणं आहे काय? हो, निश्चित होणार. दादा, तुम्ही पण या दंडवतामध्ये होता, तुमचं नाव काय? संभाजी. तुम्ही पण होता, तुमचं नाव काय? कोगनोळी ते निपाणी दंडवत घालून माजी आमदार काकासाहेब पाटील निवडून यावेत अशी धारणा कोगनोळीतील या युवकांनी केलेले आहे. आताच ते आमच्या महानकर न्यूजशी बोलले आहेत. धन्यवाद.